नमस्कार, मी सौ पुष्पा प्रमोद कोळी, आफ्रो संघटना महिला जिल्हाध्यक्ष बुलढाणा। आम्ही या ठिकाणी 26/9/2022 पासून आमरण उपोषणासाठी बसलेलो आहेत। आमच्या विविध मागण्या अशा आहेत की अनुसूचित जमाती पडताळणी समितीचा भोंगळ कारभार, त्याचबरोबर अधिसंख्य पदावर वर्ग केलेले कर्मचारी त्यांना निवृत्तीवेतनासाठी आणि इतर सेवाविषयकचे जे लाभ आहेत ते लाभ मिळण्यासाठी आम्ही 26 तारखेपासून या ठिकाणी आमरण उपोषण करतो आहे। या ठिकाणी हे आम्ही 5 कर्मचारी आणि 82 वर्षीय आमच्या सुमन बळीराम कोळी ह्या त्यांच्या मुलाला अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे, तसेच महाराष्ट्रभर असे अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे न्याय मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे। परंतु खेद ह्या गोष्टीचा आहे की अजूनपर्यंत शासनाने आमची दखल घेतलेली नाही किंवा एखादा प्रशासकीय अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेला नाही आहे। म्हणजे ह्या गोष्टीला जर का काही वेगळं रूप मिळालं किंवा ह्या संपूर्ण गोष्टीतून किंवा ह्या उपोषणातून काही विपरीत झालं तर याला संपूर्णपणे शासन जबाबदार असेल। आणि ह्या ज्या आजीची तब्येत आज खालावलेली आहे आणि जर का काही कमी जास्त त्यांच्या तब्येतीला झालं तर याला संपूर्णपणे महाराष्ट्र शासन हे जबाबदार असेल, कारण संपूर्ण जिल्हाभरातून महाराष्ट्रातील जिल्ह्यातून या उपोषण आहे। 350 कर्मचारी आमचे बसलेले आहे, परंतु शासनाला अजूनही जाग आलेली नाही। शासनालाच काय, परंतु त्यांचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी भेट देत नाही आहे आणि आमच्यावरील अन्याय दूर करत नाही आहे। आणि आज मी या ठिकाणी अजूनही निक्षून सांगते की जोपर्यंत आम्हाला आमच्या न्याय मागण्या सेवाविषयकचे लाभ मिळणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण आम्ही मागे घेणार नाही। धन्यवाद।